आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. आज आपल्या देशामध्ये 2 ऑक्टोबरला 2 लोकांची जयंती येते, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. गांधींच्या बाबतीत सांगायचं असेल तर गांधीजींच्या बाबतीत बरंचसं काही आपल्याला ज्ञात आहे, तरी पण काल एक आपल्या देशात सरकारने एक सगळ्यांना निवेदन केलं, काय 1 तारीख 1 तास सगळ्यांनी स्वच्छता मोहीम राबवा. का? काळाची गरज आहे, लोकसंख्या फार वाढलेली आहे. नुसतं या ठिकाणी स्वच्छता काय करा, नुसतं स्वच्छता करू नका, तर मनातली जी जळमट आहेत एकमेकाच्या संदर्भात तेही स्वच्छ करा आणि भारत सुजलाम सुफलाम करा. नरेंद्र मोदींनी आल्यानंतर एक आपल्या नोटावरती एक मोटो छापला, तो मोटो आहे चष्मा. आणि त्या चष्म्यामध्ये म्हणले स्वच्छ भारत, 2 अक्षर स्वच्छ आणि भारत. मग हे भारत स्वच्छ करा हा संदेश गांधीजींनी तेव्हा सांगितलेला आपलं की भारत स्वच्छ करा. चष्माच का वापरला? आपल्या डोळ्याला सगळं आता दिसत असताना चष्मा का वापरला? या चष्म्यातनं स्पष्टपणे आपल्याला दिसायला पाहिजे काय आहे. एखादा कचरा कुठं आहे चष्मा लावला आपल्याला दिसतो, हा त्या पाठिंब्याचा उद्देश आहे. या चष्म्यामुळं एखादे वेळेस देशामध्ये कुठं काय चाललेलं आहे, राजकीय घडामोडी असतील, प्रसारमाध्यमं असतील, काय चाललेलं आहे या चष्म्यातनं पाहून नीट सरकून स्वच्छ करा, हा त्या पाठिंब्याचा उद्देश आहे. गांधींच्या बाबतीत जर सांगायचं झालं, देश स्वतंत्र झाल्यानंतर देश स्वतंत्र होण्यापूर्वी भारतामध्ये प्रत्येक शाळेमध्ये इंग्रजांच्या राणीचा फोटो प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये होता. मग देश स्वतंत्र झाल्यावर फोटो कोणाला लागला हा मोठा प्रश्न आला. त्यावेळी सगळे नेते एकत्र बसले आणि म्हणले आता आपण फोटो कोणाचा लावायचा शासकीय कार्यालयामध्ये, त्यावेळी नाव एकच आलं गांधीजींचं. मग गांधींचा फोटो कुणी कसा तयार करायचा, फोटो काढायचा की काय करायचा? त्यावेळी बरेचसे आर्टिस्ट आपल्याकडे होते, चित्रकार होते. त्यावेळी नाशिकमधल्या एका चित्रकाराने एक सुंदर असं चित्र काढलं, जे आता आपल्या समोर गांधीजींचं चित्र आहे. आणि हे चित्र त्यांनी काढलं आणि सगळ्या नेत्यांच्या समोर मांडलं की हे चित्र आपण काय करूया, गांधीजींचं आपल्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आर्थिक घडामोडी होतील त्या ठिकाणी वापरूया, ज्या ठिकाणी दळवण्याचं साधन आहे तिकीट त्या ठिकाणी वापरूया, आणि प्रत्येक शाळेमध्ये शासकीय कार्यालयामध्ये हा फोटो वापरा आणि संदेश दिला. आणि 1951 साली मात्र हा जो संदेश आहे प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये गांधींचा फोटो त्या ठिकाणी लावला गेला. त्यावेळी नाशिकचे एक चित्रकार आहेत, बघा ती महाराष्ट्रात एका माणसाला चित्रकाराला ती संधी मिळाली आणि प्रत्येक नोटावरती त्यांचा फोटो, प्रत्येक पावती तिकिटावर पोस्ट तिकिटावरती त्यांचा फोटो आणि शाळेमध्ये फोटो हा त्यांचा लागला गेला आहे. गांधींचे बरेचसे आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्या 2 गोष्टीवरती, सत्य आणि अहिंसा. त्यांनी तलवार काढली नाही, पिस्तुल्या नाही, गोळ्या नाही, काय नाही, आपल्या तोंडावरती बोलणं आणि सत्याचा मार्ग याद्वारेच त्यांनी आपल्या देशाला नाही जगाला धडा शिकून दिला. स्वतः बॅरिस्टर होते, ते वकिली करता आलं असतं, जेवढं पाहिजे तेवढं पैसा मिळवता आला असता, त्यांना काहीही कमी नव्हतं, अंगभर कपडे घालता आले असते, परंतु आपल्या देशामध्ये असणारी जनता दारिद्र्याने किस्पत पडलेली आहे, त्यांना अंगभर कपडे मिळत नाहीत, मी घालून काय करू. मग त्यांनी सगळ्या कपड्यांचा त्याग करून फक्त 1 पंचर त्यावेळी ते घालू लागले. अशा देशासमोर अनेक आदर्श ठेवणारे एक महात्मा गांधीजी आहेत. महात्मा ह्या त्यांना दिलेली पदवी आहे. बऱ्याचशा गोष्टी जीवनातल्या आहेत त्या या ठिकाणी ओवापोर करत नाही. दुसरे आहेत लालबहादूर शास्त्री. लालबहादूर शास्त्री एक भारताचे चांगले पंतप्रधान होऊन गेले, मूर्ती लहान कीर्ती महान अशी व्यक्ती आहे. आणि त्यांनी काय सांगितलं, जर आपला देश वाचवायचा असेल तर 2 लोक वाचू शकतात, 1 सैनिक आणि दुसरं शेतकरी. म्हणून त्यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहिले आणि जवानांच्याही पाठीमागे राहिले. त्यांचे अनेक उदाहरणं आहेत. लहानपणी एकदा
यात्रेला गेल्यानंतर नदी पार करत असताना पैसे नव्हते, नावाडी जो पैसे द्यायच्याशिवाय नावाडी त्याला नेत नाही, त्यावेळी त्यांनी सगळी दफ्तर बिप्तर होती बाजूला ठेवलं, शर्ट बिर्ट काढले, आपल्या डोक्याला लावले आणि नदी पार करून पलीकडच्या आपल्या यात्रेला गेले. अशी काटकसर असणारी व्यक्ती आहे. मॅडमनी सांगितलं की स्वतःच्या मुलांना पंतप्रधान असताना देखील आपल्या मुलांना आपल्या टांग्यातनं किंवा चालत जावं असे संदेश देणारे एकमेव असे पंतप्रधान होते. एक आपल्या देशात जेवढे पंतप्रधान आहेत त्यामध्ये अतिशय हुशार, लहान मूर्ती लहान पण किती महान अशी व्यक्ती होती. अशा व्यक्तीनं देशाचा जवळजवळ 18 महिने कारभार केला. देशाचा तास्कन करार करत असताना त्या ठिकाणी विमान अपघात झाला आणि आपले हे चाहते देवते ते नाहीसे झाले. असे हे दोन्ही व्यक्ती महान आहेत आणि 2 तारखेलाच त्या दोन व्यक्तींचा जन्मदिन असतो. हा महत्त्वाचा आहे आपल्या देशासाठी. आणि स्वच्छता जी मोहीम आहे ते स्वच्छतेचं मोहीम मुलांच्या संदर्भात आहे की रोज स्वच्छ तुम्ही जसं घर करतो आपण पालकाने आईवडिलाने तसं मुलांदेखील करायला पाहिजे. मुलांच्या समोर असला हा संदेश द्यायला पाहिजे. रोज उठल्यावर आईवडिलांना कसा संदेश आहे स्वच्छतेचा तसं आपण करायला पाहिजे. हा एक कालचा जो एक तरीका आहे हा संदेश सर्वांना आहे. एवढंच बोलण्यात थांबतो. जय जय महाराज.